नमस्कार मित्रों, कोकण कोस्टल राईडच्या आज 10व्या दिवसामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आता आपण पोहोचलो आहोत देवगडला. देवगडला ऑलरेडी आपण कुठे राहिलो होतो त्याचा एक म्हणतात ना छोटीशी रूम टूर तुम्हाला दिली, पाठीमागे स्विमिंग पूल पाहत असत. तुम्हाला जर अशा प्रॉपर्टीज देवगडमध्ये बुक करायच्या असतील तर तुम्ही नक्कीच kokanplaces.com व्हिजिट करू शकता. आता आपण देवगडमधल्या काही स्पॉट एक्सप्लोर करणार आहोत. पहिलं तर काहीतरी थ्रिल आणि ॲडव्हेंचर करणार आहोत. आपण आता आहोत एक्झॅक्टली देवगड पवनचक्कीच्या बाजूला. त्याच्यामुळे पहिलं म्हटलं की देवगड पवनचक्की दाखवूया, त्याच्यानंतर देवगडमधलं पवनचक्कीचं एक गार्डन आहे ते दाखवूया, त्याच्यानंतर म्हटलं की एक काहीतरी ॲडव्हेंचर करूया. तर काय, आज परत एकदा आपण सिपलाईन करायला आलो आहोत देवगडमध्ये. पण आता सगळं आवर्त घेतोय, बॅग वगैरे लोड करूया आणि थेट जाऊया देवगड पवनचक्कीकडे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. आमचा स्टे पवनचक्कीच्या जवळच असल्यामुळे आम्ही अवघ्या 5 मिनिटांमध्ये पवनचक्की जवळ पोहोचलो. पहिलं आम्ही भारतातील पहिली आणि लांब पल्ल्याची असलेली झिपलाईन राईड करण्याचे ठरवले. इथे आमची ओळख श्रीकांत जोईल यांच्याशी झाली. या झिपलाईन बद्दल आम्ही त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेतले आणि सज्ज झालो झिपलाईनचा थरार अनुभवायला. तर मित्रो, आताच आपण झिपलाईन राईड करून झाली आहे. खरं तर इथे कसं पोहोचता येईल याबाबत थोडंसं मी तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला इथे देवगड झिपलाईनला किंवा देवगड बीचला यायचं असेल तर कणकवली रेल्वे स्टेशनातून तुम्ही इथवर पोहोचू शकता. अंदाजे 60 किलोमीटर अंतर असावं. बैग गोवा हायवे पासून जर तुम्हाला इथे यायचं झालं तर नांदगाव पासून मग तुम्हाला आतमध्ये यावं लागेल. ते डिस्टन्स आय थिंक अप्रॉक्स 40 किलोमीटर असेल. तो इथे पोहोचण्यासाठी जर तुमच्याकडे कार असेल किंवा टू व्हीलर असेल तर बेस्ट आहे. आणि जर तुम्ही रेल्वेने जर येत असाल तर मग तुम्हाला कणकवली स्टेशन पासून इथे मग पब्लिक ट्रान्सपोर्टने अथवा मग दुसऱ्या काहीतरी पर्यायाने यावं लागेल. आता आपण मस्तपैकी छान अशी झिपलाईन करून चालू आहोत. आता आपण थोडस गार्डन मध्ये फेरफटका मध्ये चला. आता हे पाहू शकता मस्तपैकी छान असं गार्डन आहे. संध्याकाळी इकडे ना इकडे येऊन सनसेट एन्जॉय करण्याचा ना काही वेगळाच मजा आहे. आता गार्डन खाली आहे. तर मित्रांनो, आपली झिपलाईन राईड तर झाली, पवनचक्की बघितलं, गार्डन बघितलं. आता आपण निघालो आहे श्री कुणकेश्वराचं दर्शन घ्यायला. फायनली आपण श्री कुणकेश्वर मंदिराजवळ पोहोचलो आहोत. थोडासा हा रस्ता जो आहे ना कुणकेश्वर मंदिर परिसरातला, थोडासा तीव्र चढाचढ किंवा तीव्र उताराचा आहे. तर मित्रो, आपण आता आहे ना कुणकेश्वर मंदिराजवळ येऊन पोहोचलो आहोत. जसं महाराष्ट्रात इतर ठिकाणी मंदिरांमध्ये शूटिंग करण्यास बंदी असते तसंच या ठिकाणी देखील आहे. सो मंदिरात आपण जातोय, दर्शन घेतोय आणि मग पुढे मार्गस्थ होतोय. मित्र, कुणकेश्वर मंदिराच्या इथे परिसरात आहे ना आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटत. नमस्कार साहेब, नाव सांगा तुमचं. माझं नाव गणेश आचरेकर. कसे वाटतात व्हिडिओ? छान 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 असत. धन्यवाद. तर मित्र, आताच आपलं श्री कुणकेश्वरांचं दर्शन झालं आणि आता आपण आचऱ्याच्या दिशेने आहोत. तर आचऱ्यामध्ये जाऊन आपल्याला ना कांदळवन सफारी करायची आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे आणि तो अनुभव तुम्हाला तुमच्यापर्यंत देखील पोहोचवायचा आहे. मित्र, आता आपण आहे ना आजरा थेटा येथे पोचलो आहोत आणि इथूनच आता आपण पुढे आपले मित्र जे आहेत ना त्यांना भेटायला जातोय. थोडंसं फोन वगैरे करूया, कोण आहेत ते तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो. मित्रो, राईड करत करत आहे ना आपण आचऱ्याला पोचलो. जबरदस्त भूक लागली, बागवे लंच होम मध्ये आलो आहे. आणि कसं आहे, आपले सिंधुदुर्गातले आपले दोन प्रसिद्ध युट्यूबर आपल्या सोबत आहेत. हे बघा, शशांक ठाकूर आणि संचित ठाकूर. सो हे दोन भाऊ आपल्याला भेटले. ठाकूर बंधू. ठाकूर बंधू, पहिलं तर स्वागत आहे इकडे. अच्छा, धन्यवाद. आमच्या मालवण तालुक्यामध्ये. बरं, आणि आता आपण बसलो आचरामध्ये लंच करायला. बरं, कशी वाटली पिछाडी? मस्त आहे. जबरदस्त जबरदस्त, टेस्ट भारी आहे. कसं आहे,
फिश थोडे म्हणतात ना फ्रेश आहेत ते जाणवतं आपल्या समुद्रातून काढला की बाहेर आणला शिजवला. कधीतरी शशांक बरोबर तुझे फिशिंगचे व्हिडिओ बघितलेत नाही आहेत का? आणि तुझे असत मध्ये मध्ये जातो आम्ही सध्या आमच्या नदीमध्ये. तू जास्त गुहेत जातोस नक्की दाखव पॉसिबल झालं तर. सो मित्रांनो पटकन आपण आहे ना मस्तपैकी आता आपलं जे जेवण आहे ते आवरून चला जेवायला या. तर मित्र आपण आहे ना आचऱ्यामधल्या बागवे लंच होममध्ये जेवायला आलो होतो. कसं आहे जिथे जिथे आपण जातोय ना तिथे तिथे आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटत आहेत. इकडे तसेच आपले साहेब भेटले आहेत. नमस्कार. प्रदीप चंद्रकांत चौधरी मी तर काम करतो. अच्छा अच्छा कसे वाटतात व्हिडिओ? एकदम मस्त वाटत एक नंबर. भेटू भेटू सर. चला भेटू. खूप छान वाटलं भेटून तुम्हाला. मागतपासून आम्हाला मस्त की छान जेवायला आवडत होते आणि त्याने आवडून सांगितलं. असं तुम्ही देखील कधी पाहिलं आणि तुम्हाला असं वाटलं की बोलाव सतत नक्की साक मारा. जेवण कसं वाटलं तुम्हाला? छान छान नक्की. चला भेटू भेटू आपण भेटू. चला बाय. तर मित्रो आता आपण येऊन पोचलो जामडूलला. खरं तर तुम्हाला कांदळवन सफारी घडवून आणायची होती आणि मगाशीच जेवता जेवता आपल्या मित्रांची तुम्हाला ओळख करून दिली. हा एक भाऊ आहे शशांक ठाकूर आणि पोस्ट कोकण. मुक्काम पोस्ट कोकण म्हणून त्याचं युट्यूब चॅनल आहे आणि याला तर तुम्ही ओळखत असाल. संजय ठाकूर. मी ओमप्रकाश आचरेकर आणि माझा सहकारी कौस्तुभ आचरेकर. आम्ही या ॲक्च्युली टुरिझम ॲडव्हेंचर टुरिझम काही काय होतात ते आम्ही आमच्या टुरिझममधनं करतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲडव्हेंचर टुरिझम सांगायचं झालं तर ट्रेकिंग बोटिंग ओव्हरनाईट बीच कॅम्पिंग किंवा आणि असे डीपसी सफारी डॉल्फिन सफारी असे बरेचसे ॲक्टिव्हिटी आमच्या या पेज टुरिझममधनं करतो आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यात आमच्या या टुरिझममध्ये चालणारं जी ॲक्टिव्हिटी आहे म्हणजे लोकप्रियता म्हणतो आपण ते ती सगळ्यात मॅंग्रू सफारी म्हणजे हे कांदळवन दिसत आहे ते आपलं तुमच्या आजूबाजूला दिसत आहे ते कांदळ. नेमकं मॅंग्रू म्हणजे नक्की काय? तर अशी वनस्पती जी वनस्पती फक्त खाऱ्या पाण्यावर वास्तव्य करते. खाऱ्या पाण्यावर जी वनस्पती जगते त्याला आपण मॅंग्रू म्हणतो. आणि मॅंग्रूला अगदी शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर कच्छ वनस्पती असं म्हणतात. कच्छ वनस्पती. आणि जर मॅंग्रूला असं पण म्हणतात की कांदळवन. ॲक्च्युली कांदळवन म्हणायचा असा विषय आहे की कांदळाचा जो एक प्रकार आहे मॅंग्रूमध्ये ते खूप प्रमाणात असतो तो प्रकार. त्याच्यामुळे त्याला कांदळवन पण म्हणतात. खारपुटी पण म्हणतात आणि बरेचसे नावं आहेत. जिकडे तिकडे जाते तिथे तिवराचं जंगल पण म्हणतात. असे बरेच प्रकारचे एक कांदळवनाचं नाव आहेत. पण ॲक्च्युली मॅंग्रू म्हणजे शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर कच्छ वनस्पती असं म्हणतात. तर सिंधुदुर्गात सगळ्यात जास्त मॅंग्रू असणारं ठिकाणी आमचं आचऱ्याचं आहे. साधारण 220 हेक्टरमध्ये एक्सपांड झालेलं मॅंग्रू आहे. त्यानंतर एक साधारण सिंधुदुर्गात 21 प्रकार मिळतात मॅंग्रूचे. वेगवेगळे मॅंग्रू म्हणजे एक झाड ना असे वेगवेगळे प्रकार झाडांचे प्रकार मिळतात बघायला मिळतात. बाबे हे नाही काठी घेण्या अशी. तर त्यापैकी जे एक एक तुम्हाला दिसतील ते मी तुम्हाला एकेकाची ओळख करून देतो स्टेप बाय स्टेप. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आधी एक जवळ आपले पक्षी दिसतो आहे बघा. एक दिसतो आहे बघा ओपन बीर स्टॉर्क म्हणून आहे पक्षी दिसतो आहे. खूप रेअर पक्षी आहे आपल्या सिंधुदुर्गात पण मालवण आणि आमच्या आचऱ्यामध्ये अशा एक दोन तीन ठिकाणीच फक्त हा पक्षी बघायला मिळतो. अगदी आता या नोव्हेंबरपासून आमच्या या सीझन असतो याच टायमिंग हा बघायला मिळतो. ॲक्च्युली पावसाळा आम्ही हा दिसत नाही इकडे बघायला. फक्त सिझनेवर म्हणतो आपण त्या टाईपमध्ये हा पक्षी बघायला मिळतो. ओपन बीर स्टॉर्क म्हणून त्या पक्ष्याचं नाव आहे. त्याच्या पक्ष्याच्या चोचीमध्ये बघायला तुम्हाला थोडीशी गॅप दिसेल. कर्कोचा म्हणतो ना आपण कर्कोचा तो कर्कोचा ओपन बीर स्टॉर्क म्हणून त्याचं नाव. त्यानंतर पुढे पण बरेचसे पक्षी दिसत आहेत. ब्लॅक हेडेड आयबीज दिसतो आहे. किंगफिशर दिसत आहेत. हेरॉन्स दिसत आहेत. त्यांचे इग्रेट्स आहेत. हेरॉन्सच सारखे असतात इग्रेट ॲक्च्युली. त्यानंतर पुढे पण आहेत डान्सिंग बर्ड किंवा कॉर्बोरंट वगैरे. त्या पण दिसतील तसे एक एक तुम्हाला मी ओळख करून देतो. इथे फिशिंग केली जाते मॅंग्रूमुळे. आता इथे मासे काय येतात तर जेव्हा प्रजननाचे माशांचे दिवस असतात आपण रिप्रोडक्शनचे दिवस म्हणतो माशांचे त्या कंडिशनला मासे काय करतात इकडे येतात आणि अंडी इथे मॅंग्रूच्या आतमध्ये अंडी देतात. कारण का समुद्र त्यांच्यासाठी सेफ नसतो. संगमातून ते आतमध्ये येतात आणि या रूट्समध्ये आतमध्ये जातात हाय टाईडच्या वेळी.
आणि हाय टाईडच्या वेळी मोठा मासा म्हणजे ज्यांना तो हे करणारा अटॅक करणारा मासा असतो अंड्यांवर किंवा त्यांना खाणार तो तिथपर्यंत जाऊ शकत नाही. एवढी रोड त्यांना टेन्सी सर बघा इथे दिसत तुम्हाला लक्षात येते मोठा पाला तिथपर्यंत जात नाही. मग हायरो टाईडच्या वेळी काय होतं ते मोठे मासे काय होतात खाली येतात आणि जसे ते मोठे मासे निघून जातात तसे मग अंडी देणारे मासे हळूहळू बाहेर येतात. मग ते मोठे मासे मागे येऊन असतात त्यांच्या ते आम्ही फिशिंग करून इकडे पकडतो. हा पहिला उपयोग आहे. त्यानंतर दुसरा म्हणजे काय रोजगाराचं सांगायचं झालं तर शेरफिश माहीत असेल तुम्हाला शिंपरे म्हणतो आपण छोटे शिंपरे जसे मोठे असतात एवढे त्यांना आम्ही गावठी बसत मारे म्हणतो मारे. तर ते याच्यात ना आम्ही खूप खूप प्रमाणात येतात ना काढतो. पावसाळ्यात आमचं त्याच्यावरच जास्त धरतं म्हणजे पावसाळ्यात आम्हाला ते थोडंसं रेअर वरती येतात गोड्या पाण्यामुळे थोडेसे आम्हाला ते पटापट मिळतं. तिसरा म्हणजे खेकडे. खेकडे तर अनलिमिटेड असतात म्हणजे मँग्रोव्ह म्हणजे खेकड्यांचं माहेरघर म्हटलं जातं. खूप प्रमाणात खेकडे असतात आतमध्ये. आणि मासे म्हणायचं तर रेड स्नायपर म्हणजे तांबोशी बारामुंडी चणक म्हणतात त्याला किंवा जिताड म्हणतात त्यानंतर मुडदुशी बाकी असे बरेचसे बांधवशी वगैरे आम्ही म्हणतो त्यांना असे बरेचसे मासे इथे आम्ही फिशिंग करून पकडतो. असे बरेचसे रोजगार या मँग्रोवमुळे आम्हाला मिळतात. तर या बऱ्याचशा उपयोगांमुळे गव्हर्नमेंटने एक असं पूर्ण तोडीवर याच्या निर्बंध लावले आहेत. जर मँग्रोव तोडताना कोण भेटलं तर त्याला नॉन बेरेबल त्याच्या नावाने ऑर्डर निघतो आणि त्याला 10,000 दंड आणि 3 वर्ष त्याचा कारावास होतो. एवढे कडक निर्बंध आहेत आणि हे सगळं मँग्रोव सेव्ह करण्यासाठी आता फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर एक गव्हर्नमेंटने असं डिपार्टमेंट स्थापन केलं आहे त्याचं नाव आहे मँग्रोव सेर. म्हणजे ते काय करतं मँग्रोव सेव्ह करतं मँग्रोवची जिथे लागवड करायची कंडिशन्स आहेत त्या जागेवर मँग्रोवची लागवड करतं. असे बरेचसे ते म्हणजे त्यांचे हे चालू आहे जनजागृतीचे कार्यक्रम वगैरे कारण की मँग्रोवचे इकडच्या लोकांना अजून तेवढंसं म्हणजे जवळपास आपल्या किनारपट्टीच्या थोडं पण आतमध्ये लोकांना अजून थोडंसं मँग्रोवबद्दल काही माहिती नाही. ते आता आम्ही पण थोडेसे जनजागृती म्हणजे हे करतोय कार्यक्रम घेतोय जेणेकरून याचं माहिती होईल. हे बघा हे जे झाड दिसत आहे ना हे रायझोफोला म्हणून रायझोफोला मृत्यूनाट असं नाव आहे झाडाचं. त्याला आम्ही मराठीत कांदळ म्हणतो किंवा ग्रामीण भाषेत त्याला कांदळ असं म्हटलं जातं. आता ह्या झाडाचं जे नवीन प्लांटेशन जे असतं म्हणजे ॲटोमॅटिक ह्या झाडाला म्हणजे आपण म्हणतो तर नॉर्मल एक झाड रुजवायचं असेल तर आपण ती बी जमिनीत टाकतो आणि नंतर त्याला पाणी घालून वगैरे ते नवीन झाड तयार होतं. पण ह्याचं जे प्लांटेशन असतं ह्या झाडाचं हे ॲटोमॅटिक प्लांटेशन होतं. ह्याची लागवड करायची स्पेशल लागवड करायची गरज नाही. तर ते लागवड कशी काय होते याची नवीन प्लांटेशन कसं होतं याला व्हिव्हिपेरियस प्लांटेशन म्हणतात. आता व्हिव्हिपेरियस म्हणजे काय तर झाडावरच बियामध्ये झाड तयार होतं असं. फक्त हे मँग्रोवमध्ये तुम्हाला बघायला मिळतं बाकी तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही प्लांटेशन. म्हणजे झाडावरच जेव्हा बियामध्ये झाड तयार होतं आणि ती पूर्ण परिपक्व होते तेव्हा ती बी सुट्टे खाली आणि या मडमध्ये स्टँड होते. तुम्हाला उदाहरणार्थ दाखवतो मी फक्त एक बी बघतोय मिळते आहे का आणि मग ते नंतर ऍटोमॅटिक तिथे असं झालं. ही इथे दिसते ही तीच आहे का? हा शेंगच आहे ना शेंग आपण म्हणतो ती तशीच आहे. ही त्याची बी आहे सीड आहे म्हणजे जे प्लांटेशन जे होतं त्याची बी आहे सीड आहे. आपण प्रोपॅगुर्स असं म्हणतो प्रोपॅगुर्स. आता प्रोपॅगुर्स ही बी आहे म्हणजे मँग्रोवच्या पूर्ण सगळ्यांना सीडना प्रोपॅगुर्स म्हणतात. तर मित्र आता आपण आहे ना ॲक्च्युअल नदीच्या पात्रात आहोत जिथे म्हणतात ना दुतर्फा कांदळवन आहे. आज म्हणतात ना ओहोटी आहे म्हणजे आत्ता ओहोटी आहे. जर भरती असती ती काय मजाच वेगळी असती. पाठीमागे पाहू शकता सूर्यास्त होतं आणि सूर्यास्ताचं प्रतिबिंब या पाण्याच्या पाण्यावरती पडलं आहे आणि पाणी चमकतं आहे. खरं तर आपण सह्याद्रीच्या पायथ्याशी असणारे जैवविविधता पाहतो जंगलातली जैवविविधता पाहतो पण त्यातल्या त्यात कांदळवनातली जैवविविधता पाहण्यासाठी आहे ना तुम्हाला कांदळवन सफारी करावीच लागेल. कसं आहे कोकणातल्या या पर्यटन क्षेत्रामध्ये ना हळूहळू आता तरुण पिढी देखील इंटरेस्ट घेते आहे. तुला आवडतं का रे बोट चालवायला लोकांना कशी माहिती सांगायला कांदळवनाची आहे ना. सो बघा हळूहळू या सगळ्या गोष्टी बदलत आहे. कोकण हळूहळू आहे ना कोकणातलं पर्यटनाची संकल्पना देखील बदलते आहे. याच्यात तरुण पिढी येते नवीन जोमाने नवीन जोशाने. सो नक्कीच कोकणातल्या पर्यटनाचं भवितव्य नक्कीच उज्ज्वल आहे. पण कसं आहे थोडंसं स्लो आहे. काही वाईट लोकांची नजर याच्यावरती आहे ज्याच्यामुळे त्याच्यापासून थोडं आपल्याला एकजुटीने एकमताने आहे ना कामं करावी लागतील. त्याच्यासाठी कोकणातले पर्यटन करणाऱ्या क्षेत्रातली मंडळी आहेत ना जी कोकणात स्थायिक आहेत त्यांनी एकत्रित येऊन अशा काही गोष्टीच कराव्या जेणेकरून आपल्या सगळ्यांचाच म्हणतात ना त्याच्यातून उद्धार होईल आणि त्या कोकणातल्या पर्यटनाला चालना मिळेल. चला आता आपण परत एकदा किनाऱ्यावरती जाऊ. तर मित्रांनो आपली आत्ताच कांदळवन सफारी पूर्ण झाली आहे. खरं तर हा एक्सपिरियन्स आहे ना खरंच खूप म्हणतात ना सुंदर अप्रतिम.
असा एक्सपिरियन्स जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला कुठे कांदळवन सफारी करायला मिळेल? तर आपल्यासोबत आता ज्या कांदळवन सफारी आम्हाला ज्यांनी घडवून आणली तो माणूस स्वतः इकडे आपल्यासोबत आहे. तर आपल्यासोबत आहेत ओम प्रकाश दादा, नमस्कार. खरं तर कांदळवन सफारी सुरुवात करण्याची संकल्पना कुठून आली आणि कशा पद्धतीने तुम्ही कांदळवन सफारी करता त्याच्याबद्दल थोडं सांगा. हां, ॲक्च्युली काय होतं, कांदळवन म्हणजे आमच्या इकडे बरेचसे टुरिस्ट यायचे, गेस्ट यायचे सुरुवातीला. तिथे आम्हाला पण ॲक्च्युली कांदळवन म्हणजे काय किंवा त्यांना फिरायचं असायचं बोटीने. मग हळूहळू त्यांना हे झाडं आम्हाला पण उत्सुकता झाली की यांना कांदळवन म्हणजे नक्की काय ते म्हणजे असं आहे एक्सप्लोर करायची. तर आम्ही पण हळूहळू अभ्यास केला या झाडांवर किंवा माहिती घेतली. गव्हर्नमेंटचे काही मँग्रोव्ह सेट आहेत, फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, त्यांचे ब्रांच आमच्या इकडे आहे, मग त्यांच्याकडनं थोडीशी माहिती घेतली. ॲक्च्युली मँग्रोव्ह काय असतं म्हणजे काय करायचं संवर्धन, मग कोर्स केले काही टुरिस्ट गाईडचे, त्याच्यानंतर थोडंसं वेगळ्या प्रकारे म्हणजे मँग्रोवचा म्हणजे ऑनलाईन अभ्यास करून वगैरे, मग बरीचशी आता माहिती आम्ही टुरिस्टना त्या रूपात देतो. बरं, सर्वसाधारण टुरिस्ट जर कोणी यायचं झालं, कोणाला पर्यटकाला यायचं झालं तर कोणत्या वेळेत यावं किंवा असं चांगल्या पद्धतीने मँग्रोव्ह सफारी कधी होऊ शकते त्याबद्दल जरा माहिती द्या. कसं आहे, आपलं पूर्ण म्हणजे समुद्राच्या भरती आणि ओहोटीवर आमचं हे पूर्ण कांदळवन सफारी चालते. त्याच्यामुळे यायचं असेल तर आधी कॉन्टॅक्ट करून एक 7-8 दिवस आधी किंवा 2 दिवस आधी कॉन्टॅक्ट करून आमच्याशी म्हणजे हाय टाईडची हे करायची बुकिंग, म्हणजे हाय टाईडच्या टायमिंगवर आम्ही बुकिंग करतो. म्हणजे शक्यतो आता कसं लो टाईड होती पूर्णपणे, त्याच्यामुळे आपलं पूर्ण राऊंड झालं नाही, पण हाय टाईडचा जर असेल बुकिंग म्हणजे आधी फोन करून आम्ही तुम्हाला दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी किती कधी टायमिंग काय हाय टाईडचा, शक्य कधी उन्हात असते, कधी मग संध्याकाळची मिळते, कधी सकाळची मिळते, मग तो टायमिंग आम्ही सांगून तुम्हाला तसं हे देतो टायमिंग. पण कुठल्या महिन्यात किंवा स्पेसिफिकली कुठल्या सीझनला कांदळवन सफारी केली जाते, म्हणजे पावसामध्ये केली जाते का? नाही, पावसामध्ये तर पूर्ण बंद असतं आमचं टुरिझम, पण या वर्षीपासून आम्ही चालू ठेवलं होतं, पण थोडासा पावसात शेवटी कोकण किनारपट्टी असल्यामुळे पावसाचा मारा किंवा वातावरण आमचं एकदम हे असतं, खूप खतरनाक असतं हे, त्यामुळे त्या टायमिंगवर तर आम्ही टुरिझम थोडंसं बंद ठेवतो. पण बऱ्याचपैकी ह्या टायमिंग नोव्हेंबरपासून दिवाळीच्या नंतर आमचं टुरिझम व्यवस्थित चालू असतं आणि त्या टायमिंगवर आम्ही टुरिझम करतो आणि नोव्हेंबर नंतर आमचं अगदी मार्च एप्रिल मे पर्यंत चालू असते. बरं, जांभूळला पोहोचण्यासाठी किंवा ही तुमची कांदळवन सफारी घेण्यासाठी जवळचं रेल्वे स्टेशन कुठलं किंवा येणारा पर्यटक कशा मार्गाने येऊ शकतो? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या इथे कणकोरी पडतं जवळचं रेल्वे स्टेशन, कुडाळ आहे, ओरोस आहे, कणकोरी आहे, या सगळ्या स्टेशन म्हणजे अगदी लांबचे टुरिस्ट आम्हाला तिकडनं हे करतात. आम्ही पिकअपची पण सही देतो पाहिजे तर गेस्ट नाही असेल. जांभूळ हे गाव आणि ॲक्च्युली आचरा हे गाव आहे, मालवण तालुका आचरा गाव, आणि त्यामध्ये एक आयरन आहे जांभूळ म्हणून, आमचं आयरन आहे, चारी साईडनं पाणी आहे. अच्छा. आणि फक्त जे ब्रिज जे तुम्ही एंट्री केला ते एक ब्रिज आहे एंट्री करण्यासाठी. अच्छा, म्हणजे जांभूळ हे एक बेट आहे. बेट आहे हे वाडी आहे आचऱ्यामध्ये, एक 12 वाड्या आहेत, त्याच्यापैकी एक जांभूळ म्हणून वाडी आहे. अच्छा, तुम्ही तुमचा संपर्क नंबर आपल्या व्ह्यूअर आणि सबस्क्रायबरना सांगू शकता. जर कोणाला यायचं झालं तर नक्की दादाला संपर्क करा, कारण कसं आहे हे सगळं आहे ना, पाण्यातलं विश्व आहे ना, काय अविश्वसनीय आहे इथला एक्सपिरियन्स, इथला अनुभव आहे ना, खरंच ह्याचं वर्णन करायला शब्द अपुरे पडतील. सो तुम्ही तुमचा नंबर आमच्या स्क्रीनवरती शेअर करू शकता. नक्कीच, मला जर भेट द्यायची असेल तर आमचं सोशल मीडियावर टुरिझम 4-in-1 असं पेज आहे, अगदी तुम्ही गुगल मॅपवर जरी चेक केलं तर टुरिझम 4-in-1 आमचं इथे लोकेशन तुम्हाला दाखवतं, त्यानंतर फोन नंबर, त्याच्यावर आमचे सगळे डिटेल्स आहेत, फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर आमची माहिती दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि नंबर पण पाहिजे तर मी सांगतो, 9404754237 असा आमचा इथं नंबर आहे, संपर्क करायचा असेल. तर मित्रांनो, ही होती आपल्या कोकणातल्या खाडीत पट्ट्यातली कांदळवन सफारी. संजित बाय बाय मित्रा, बेस्ट ऑफ लक, सुरक्षित सफर करा. या जरा उद्या आहोत आम्ही, या भेटू, अजून बऱ्याच मित्रांना कॉन्टॅक्ट करायचं. घाई गडबडीत कॉन्टॅक्ट झालाय तुमच्याशी, घाई गडबडीत म्हटलं कॉन्टॅक्ट झालाय, इंटिमेशन कोणाला दिलं नव्हतं, आम्ही आता एका एकाला फोन करतोय. आणि फोन भात टाकून याला म्हणतात मित्र. धन्यवाद भाऊ, तुझं पुढच्या वेळी आम्ही भात कापायला येऊ डायरेक्ट. भात कापायला झालो असतो. चल बाय 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 प्रसन्न बाय, चलो चला. फायनली आपण आहे ना रूम वरती पोहोचलो आहे, बघा मस्त पैकी आईस वाईस रूम आहे, आणि हेल्मेट देखील काढलं. पहिलं वॉशरूम क्लीन आहे की ना बघूया. ओके, ठीकठाक आहे, हेल्मेट घालून मीच दिसतोय. हां, आणि रूम आईस पाईस आहे, मेन म्हणजे आम्हाला जे एडिटिंगसाठी लागतात ना ते पोर्ट अवेलेबल आहेत, ते महत्त्वाचं.
आणि तुम्हाला नेतो डायरेक्ट समोरच बीच आहे आणि ही बाल्कनी आहे खाली इकडे बघा. मस्तपैकी छान असं लाईटनिंग वगैरे केलं आहे. आणि ही किंवा हा जो रूम आहे तो आपण kokanplaces.com माध्यमातून बुक केला आहे आणि खूप छान प्रॉपर्टीज मिळाले आणि थोड्याच वेळात आहे ना मस्तपैकी फ्रेश होतो आणि जेवायला जाऊया.